फिशर पण आहे, ठीक आहे, म्हणजे एक प्रकाराने जखम तयार होते. फिशर म्हणजे मुळव्याध आणि फिशर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, तुम्हाला दोन्ही आजार आहेत, ठीक आहे. याच्यासाठी जर आपल्याला पूर्णपणे बरं करायचं तर सध्या लवकर रिकवर करणारे लेझर ट्रीटमेंट आहे, लेझरने त्याला पूर्णपणे बरं करता येतं. याच्यासाठी भूल जी आहे ती आपल्याला पूर्ण भूल देऊन करता येतं किंवा कमरेतनं भूल देऊन पण करता येतं. ऑपरेशनसाठी याला अर्धा तास खूप झाला, त्यानंतर नॉर्मल तुम्ही 4 तासानंतर धावपळ करू शकता, ठीक आहे. आता तुमचे प्रश्न विचारा, काय काय शंका आहे. याच्यामध्ये काय आहे की ऑपरेशन जे आहे आपल्याला ते सगळं प्लॅन करून करावं लागतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ब्लड इन्व्हेस्टिगेशन असेल, ईसीजी फिटनेस होईल, आणि मग आपल्याला इव्हन जर सकाळी सकाळी जरी आपण प्लॅन केलं तर सकाळी सकाळी तुम्ही संध्याकाळी पण जाऊ शकता, ठीक आहे. याच्यासाठी कसं यायचं, काय खाऊन यायचं, त्यानंतर काय काय पथ्य पाळायची, किती खर्च येईल, सगळं तुम्हाला मॅडम सांगते. आणि हे केल्यानंतर आहे ना थोडे दिवस पथ्य असतील, आठवडा 2 आठवडे, त्यानंतर तुम्ही नॉर्मल सगळं खाऊ घेऊ शकता, त्याला काहीही अडचण नाही. फक्त काय आहे की थोडस पोट साफ ठेवणे एवढी आपण आपली काळजी घ्यायची. 5-6 महिने झाले नॉनव्हेज बंदच केलं, नॉनव्हेज त्रास होतो असं नाही येत आहे. पोट साफ म्हणजे काय की थोडस तूप खाण्यामध्ये ठेवायचं, दूध तूप घ्यायचं, दुपारचं ताक घ्यायचं, एखादं फळ घ्यायचं, फायबरयुक्त पदार्थ, तूप, लुब्रिकंट व्यवस्थित घेतलं की पोट साफ होतं. आणि थोडंफार हालचाल, एक्सरसाइज, व्यायाम जे शक्य आहे तेवढं तुम्हाला करावं लागेल, ठीक आहे. आता मी ब्लड टेस्ट देतो, ब्लड टेस्ट करून घ्या, कधी प्लॅन करायचं तसं मी मॅडमला सांगा करून घ्या. आणि मेडिक्लेम सगळे होतात आपल्याकडे, त्यामुळे ते पण काय अडचण नाही.